उत्तर मध्य मुंबईचे प्रमुख प्रश्न गेल्या 4 वर्षांमध्ये सुटलेत का? इथल्या खासदारांच्या कामावरती मतदार समाधानी आहेत का? पाहूयात लेखाजोखा उत्तर मध्य मुंबईचा. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात कामाच्या बाबतीत पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचा दावा विद्यमान खासदार पूनम महाजन यांनी केलाय. खासदार निधीचा चांगला वापर करत शौचालय समस्यांपासून अनेक समस्या सोडवल्याचा त्यांचा दावा आहे. एअरपोर्टला लगत असलेल्या झोपडपट्ट्या, त्यांचं पुनर्वसन हे गेल्या 15 वर्षापासून नुसतं होत आहे कागदांवर. आज पूर्णतः ती तयारी झाली आहे आणि आम्हाला पूर्ण ग्रीन सिग्नल मिळालेलं आहे. मला टॉयलेट MP म्हटलं जातं. मला वाटतं 1200 जास्त टॉयलेट सीट्स बांधल्या गेल्या आहेत. काही जागी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्या महिलांसाठी कशा बनवू शकतो, मग तिकडच्या कम्युनिटीशी जोडू शकतो की नाही. स्वच्छ भारत फक्त टॉयलेट बांधून नाही तर ते कसं व्यवस्थित मेंटेन करावं. पूनम महाजन यांचा कामं केल्याचा दावा असला तरी मतदारसंघातल्या समस्या तशाच असल्याचं चित्र आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत अत्यंत व्यस्त असलेल्या मुंबई विमानतळाला झोपडपट्ट्यांनी विळखा घातलाय. सुमारे 1 लाखापेक्षा जास्त कुटुंब या विमानतळाला खेटून राहतात. सुरक्षेसाठी झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाची चर्चा गेली अनेक वर्ष सुरू आहे. केंद्रात भाजपचं सरकार आल्यावर हा प्रश्न सहज मार्गी लागेल अशी आशा इथल्या रहिवाशांना होती. मात्र खासदारांनी साफ निराशा केल्याची टीका विरोधी पक्षाची आणि रहिवाशांची आहे. सर्व जास्त झोपडपट्टी या मुंबई शहरामध्ये, मुंबईच्या 6 च्या 6 लोकसभामध्ये जर आपण बघायला गेलो तर सर्व जास्त झोपडपट्टी उत्तर मध्य मुंबईमध्ये आहे. पण कोणालाही लाभ मिळालेला नाही आहे. एअरपोर्टचा एवढा मोठा विषय अजून पेंडिंग आहे, केंद्र सरकारशी संबंधित आहे. आम्ही यात गेल्या 3-4 वर्षामध्ये कमीत कमी 5 ते 6 वेळी मुख्यमंत्र्यांना जाऊन स्वतः भेटलो, पत्र दिलं, बैठकं लावली, विधानसभामध्ये मुद्दे आम्ही मांडले, तरी सुद्धा आजपर्यंत लोकांचं पुनर्वसन नाही आहे. गेले 4 वर्षामध्ये घराच्या प्रश्नाविषयी आम्ही किती आंदोलन केले. आंदोलन केले असताना बी आम्ही ज्या स्थानिक खासदार आहेत पुन्हा माझ्या यांच्याकडे पण गेलं, त्यांनी सांगितलं आम्ही करणार. आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं काही असं काही केलेलं नाही. ज्यावेळी इलेक्शन येतं त्यावेळेस आम्हाला सांगतात की पुनर्वसन करू. आता माननीय खासदार आमच्या पूनमताई महाजन यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही 1 वर्षामध्ये तुमचं पूर्ण फायनल करून आम्ही तुम्हाला पुनर्वसन करू. पण या सरकारकडनं काही झालेलं नाही आहे. हे सरकार फक्त आम्हाला आश्वासन देतं. गेली 10 वर्ष आम्ही हेच ऐकतोय की तुमचं पुनर्वसन होणार, पुनर्वसन होणार. घरं बरीच पडायला आलीत लोकांची. घरांची मुलाबाळांची लग्नसुद्धा होऊ शकत नाही. तिथे कोणी इथे मुलगीसुद्धा द्यायला तयार नाही आहे. झोपडपट्टीमध्ये राहण्याचा तर एवढा प्रश्न झालेला बिकट सर. आई जेवायला देत नाही, बाप भीक मागून देत नाही, अशी परिस्थिती लोकांची झालेली आहे. घरं पडायला आलेली आहेत. पण आता आम्ही सांगायला गेलो तर तुम्हाला कोण बाहेर हटवतोय, असेच उत्तरे येतात. लोकमान्य टिळक टर्मिनस आणि वांद्रे टर्मिनस या 2 प्रमुख टर्मिनससह या मतदारसंघातल्या रेल्वे स्थानकांची स्थिती जैसे थे. विकास झालाय तर कुठे, असा प्रश्न विरोधकांबरोबर सत्ताधाऱ्यांनीही उपस्थित केलाय. त्यामध्ये त्यांच्या परमनंट घरामध्ये शिफ्टिंग खासदारांना करता आला नाही. हे दुर्भाग्यपूर्ण परिस्थिती आहे. 2 टर्मिनस आहे, बांद्रा टर्मिनस आणि कुर्ला टर्मिनस. या दोन्ही टर्मिनसची कुठलीही दुरुस्ती झाली नाही, त्याच्यात बदल झाला नाही, नवीन टर्मिनस निर्माण करण्यात आले नाही. म्हणजे जे खासदारांचं काम आहे ते खासदार करू शकले नाही. विशेष करून खासदारांचं जे काम आहे त्याच्यामध्ये रेल्वेचा मोठा भाग येतो. आज कुर्ला रेल्वे स्टेशन म्हणा किंवा इतर जे रेल्वे स्टेशन आहे त्यांच्या विभागातले उत्तर मध्यमध्ये, त्यापैकीसुद्धा खऱ्या अर्थानं पुनर्विकास त्याचा होणं फार गरजेचं होतं. पण त्या दृष्टीने काही प्रयत्न केलेले दिसत नाही आहेत. फक्त 1-2 ब्रिज बांधले किंवा एखादा 1-2 टॉयलेट बांधले म्हणजे ते काम होत नाही. स्वच्छतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपच्या काळात मिठी नदीच्या स्थितीमध्ये फरक पडेल अशी आशा पर्यावरणवाद्यांना होती. मात्र नदीचं रुंदीकरण झालं म्हणजे विकास झाला अशा भ्रमात भाजपचंही सरकार असल्याचा आरोप पर्यावरण अभ्यासक गिरीश राऊत यांनी केलाय. मिठी नदीचं रुंदीकरण ही संकल्पना चुकीची आहे. माझ्याकडे 75 सालचे फोटोग्राफ आहेत. मिठी नदी ज्या रुंदीची आहे त्याच रुंदीची होती. अगदी CST रोडच्या कैलास पर्वतच्या जवळच्या खालून जी वाहते CST रोडकडून तिथे पण ती तेवढीच होती. त्याच्यामुळे ही संकल्पना चुकीची आहे. मुंबईत जे घडते आहे ना ते भयंकर आहे. मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांची कामं या मतदारसंघात काही प्रमाणात सुरू असली तरी एक खासदार म्हणून पूनम महाजन यांनी साफ निराशा केली असल्याचं विश्लेषकांनी सांगितलं आहे.
तर नेत्यांच्याबद्दल सामान्यांच्या मनात काय भावना आहे हा पण महत्त्वाचा मुद्दा असतो. आणि मला वाटतं पूनम महाजनांची जी एकूण इमेज आहे ती काही अशी फार फ्रेंडली आहे किंवा लोकांच्यात मिसळणारा नेता अशी आहे असं मला वाटत नाही. आणि संपर्काच्या बाबतीत त्या दावे करतील खूप, परंतु आजही ग्राउंड रियालिटी जर पाहिली तर बांद्रा टर्मिनस असेल, कुर्ला असेल, की जी दोन महत्त्वाची स्टेशन्स आहेत त्यांच्या मतदारसंघात, तिथे फार मोठ्या प्रमाणात काही त्यांनी काम केलं असं जागेवर तरी आम्हाला तरी दिसत नाही. एकही मोठा प्रकल्प किंवा काम या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात गेल्या 4 वर्षात पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे मतदारसंघातल्या समस्या पाहता पूनम महाजन यांना आगामी लोकसभा निवडणुकीत जनता पुन्हा निवडून देणार का हा खरा प्रश्न आहे. अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.